भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की 2 नवंबर को महत्वपूर्ण बैठक पेट्रोल पंप थाना गांव में ली गई, जहां वैशाली चोपड़े महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रचना गहानी प्रदेश सरचिटनीस, शालिनी डोंगरे उपाध्यक्ष, गीता कोंटेवार प्रदेश सचिव, मंजरी पनवेलकर जिलाध्यक्ष महिला, कल्याणी भूरे, कल्याणी निखाड़े तिरपुड़े, महामंत्री जिला भंडारा इनकी उपस्थिति में जिला भाजपा महिलाओं की बैठक कार्यक्रम सम्पन्न हुआ। कार्यक्रम संचालन कल्याणी निखाड़े तिरपुड़े आभार अदिति कारबांदे इन्होंने माना। इस अवसर पर भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। आपले पक्षाच्या ज्या काही माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, त्या योजने अंतर्गत समाजाला जो फायदा झालेला आहे तो प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे व त्याची जाणीव करून देणे व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि आपल्या 60 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसचं जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यावेळेस काँग्रेस जो काही देशाचा विकास करू शकली नाही तो विकास 9 वर्षामध्ये आपल्या भारत देशाचा मोदी सरकार यांनी करून दिलेला आहे, करून दाखवलेला आहे। भारताचाच विकास नाही तर भारताचाच नुसत्या भारत देशाचाच विकास नाही तर जगामध्ये सुद्धा भारताला जे महत्त्वाचे स्थान मिळवून दिलेले आहे त्याची सुद्धा जनसामान्यामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि जनसामान्यांना याची जाणीव होऊन पुन्हा नरेंद्र मोदीच आपले पंतप्रधान म्हणून निवडून आले पाहिजेत, यासाठी जनसामान्यामध्ये जाऊन त्यांच्या योजनांचा प्रसार व्हावा या उद्देशाने कालची चर्चा आणि कालची बैठक आयोजित करण्यात आली होती। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट।